जय हनुमान वेळवंत संघाचा 10 नंबरची जर्सी परिधान केलेला उंच पुरी शरीर अशी लाभलेला हा चराईपटू शानदार स्किल याच्याकडे पाहायला मिळतं आणि पहिल्यांदाच टॅकल करण्यात आहे एक सक्सेसफुल प्रयास. थोडस निश्चितपणे मानसिक दबाव टाकण्याचं हे तंत्र असेल मात्र वेळेत सहकार्य आलं नाही त्यामुळे निश्चितपणे हा चढाईपटू 2 गुण घेऊन आपल्या मैदानामध्ये जातोय आणि त्यानंतर जवळजवळ 8 फूट उंची लाभलेला कशेरी संघाचा हा चढाईपटू येतोय. निश्चितपणे याची लात भारी, याचा हात भारी, चमारी, याचं सगळ्यांच भारी आपल्याला पाहायला मिळते. निदान रेषा पार केली जाते स्वतःच्या डाव्या कोपऱ्यामध्ये आणि त्यानंतर सुखरूपपणे आपल्या संघाकडे परत येतोय. सगळ्यांच्या डोक्यावरून तो आरामात बघू शकतो पलीकडचं सगळं जग. इतकी उंची, एक शानदार उंची आणि 2 नंबरची जर्सी परिधान केलेला चढाईपटू असेल. शानदार स्किल पाहायला मिळतं, सुंदर चढाई पाहायला मिळते, अप्रतिम फुटवर्क पाहायला मिळतं या चढाईपटूच्या माध्यमातून. जाकादेवी फणसवळे, जाकादेवी फणसवळे संघाचा संघ नायक किंवा कोणताही एक खेळाडू बॅक स्टेजशी येऊन संपर्क साधायचा आहे. जाकादेवी फणसवळे संघाचा कोणताही एक खेळाडू किंवा संघ नायक येऊन आकाश वरंबे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. धन्यवाद. मध्य फळीमध्ये शानदार किक, रनिंग किक आपल्याला पाहायला मिळेल होती. ही एक गुण संपादित केला चढाईपटून आणि आता उंच पुरी शरीर अशी लाभलेला हा चढाईपटू आपल्याला पाहायला मिळतो सुंदर आणि ते काउंटिंग सुरू, काउंटिंग सुरू, क्या बात है. तीन गुण, वा सुपर रेड साकारले गेले. एका चढाईमध्ये जवळजवळ निंबा संघ धारण केला. हाईट इतकी आहे, निदान रेषेवर पडला तरी हात पाळ्याला पोहोचेल इतकी हाईट आपल्याला पाहायला मिळते. शानदार हाईट आणि हा चढाईपटू ओलांडला. एक बैठी घेण्याचा प्रयास केला गेला होता, डुबकी मारण्याचा प्रयास केला गेला होता आणि त्याला ओढत ओढत माघारी न्यायला गेला. चुकून बघून पण गेला नाही पाहिजे. पुन्हा एकदा लंबा चौडा खेळाडू चढाई करता येताना पाहायला मिळतोय. सुंदर चढाई आपल्याला पाहायला मिळते, सुंदर स्किल पाहायला मिळते, शानदार फुटवर पाहायला मिळते, जबरदस्त शानदार अशी चढाई. एक नंबरचा हुकम, एक का कशेरी संघाचा खोलवर घुसतोय. कॉर्नर पटूला मांडण्याचा प्रयास आपल्याला पाहायला मिळतो. दरम्यान तीनच खेळाडू मैदानामध्ये इथे. सुपर टॅकल करण्याची नामी संधी होती मात्र कोणत्याच खेळाडूने कोणतीच चूक केलेली नाही. याचा अर्थ शानदार असं संयमी क्षेत्र रक्षण आपल्याला पाहायला मिळत होते. जय हनुमान संघाचं, दरम्यान जय हनुमान संघाच्या माध्यमातून चढाई करता येईल कशेळीच्या प्रांगणामध्ये. हा चढाईपटू सुंदर खोलवर स्किल दाखवला जातो, शानदार प्रयास केले जातात, अटेम्प्ट केला जातोय बोनस लाईन पार करण्याचा या चढाईपटूच्या माध्यमातून. त्यानंतर मात्र सुंदर चढाई पाहायला मिळते. पुन्हा एकदा अटेम्प्ट केला गेला मात्र अनसक्सेसफुल ठरतो. सुखरूपरीत्या आपल्या संघाकडे परततोय आणि 12 नंबरची जशी परिधान केलेला हा चढाईपटू निश्चितपणे. मित्रांनो, शेतकऱ्याचा असतो तो 7-12, शेतकऱ्याचा असतो तो 7-12 आणि कबड्डीपटूचा असतो तो 10-13. कबड्डीपटूचा असतो तो 10-13. स्किल घडत खेळाडू घडतात. शानदार या खेळाडूने शानदार एक गुण संपादित केला. मध्य फळीतील गड्याला मैदानाच्या बाहेर पिटाळला जातोय आणि लाजवाब खेळाचं प्रदर्शन शतकडे आणि तुल्यबळ संघामध्ये होणारा हा मुकाबला हायटेक मुकाबला, शानदार मुकाबला आपण पाहतोय. मात्र थोडस पाहणं झुकतोय ते कसेले संघाकडे. पुन्हा एकदा रेडर बाद होतोय आणि आता मात्र पुन्हा एकदा चढाई करता येईल आणि निश्चितपणे लोन होतोय तो जय हनुमान संघावरती. लोन होतोय आणि त्यानंतर चढाई करता येतोय. हा दमदार खेळाडू असेल जय हनुमान संघाचा, मजबूत शरीर असतील आपल्याला, हा जबरदस्त असा शानदार दाढी आपल्याला पाहायला मिळते. कॉर्नर पटूने अँकल पकडण्याचा प्रयास केला, सक्सेस ठरतोय. पुन्हा एकदा सक्सेसफुल रेडर असेल, जबरदस्त ताणामाणासारखी उंची आपल्याला पाहायला मिळते आणि तो टच बाहेर दार आणि त्यानंतर वापर केला त्याने निश्चितपणे पाहायला मिळतोय. एक गुण घेतोय आणि 12 नंबरची जर्सी परिधान केलेला जय हनुमान संघाचा चढाईपटू आपल्याला पाहायला मिळतो. शानदार चढाई याच्या माध्यमातून पाहायला मिळते. मात्र 2 गुण
आरामात घेतले जातात तोंड असं डोक्याला मार लागलाय मात्र निश्चितपणे आपल्या मणीचा शेर पुण्याचा शेर दिली कामगिरी करण्याकरता मैदानामध्ये दाखल होतोय. भाताने डोकं चोळलं जात आहे मात्र पुण्याचा हा लांब चौडा खेळाडू चढाई करता येताना पाहिल्यामध्ये सुंदर फुटवर्क या चढाई फुटवर्क आपल्याला पाहिल्यामध्ये बहारदार खेळ सुंदर त्याचं चाललेलं हे स्किल आपण पाहतोय. डावीकडून उजवीकडे येतो उजवीकडून पुन्हा एकदा डावीकडे जातोय आणि मध्ये रनिंग मध्ये बॅक किक मारण्याचा प्रयास केला गेला मात्र अनसक्सेसफुल आणि पुन्हा एकदा आपल्या मैदानाकडे परततो. त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल ते एक नंबरची गर्दी परिधान केलेला हुकमी एकाकडून जय हनुमान वेळवंड संघाचा हा दोन नंबरची जर्सी परिधान केलेला चढाई पटू असेल. सुंदर चढाई पाहायला मिळते जबरदस्त स्किल पाहायला मिळते मात्र तितकंच संयम मात्र क्षेत्ररक्षण आपण पाहतोय ते कशेळी संघाचा महापुरुष कशेळी संघ. हॅलो माय गुडनेस टीम वन अमोल कुळे कृपया आकाश ओरंबे यांच्याशी बॅक स्टेजशी संपर्क साधायचा आहे. अमोल कुळे यानंतर होणारा फ्रेश राऊंड म्हटला चौथा सामना आहे जाकादेवी फणसवळे चढाईपटू येतोय चढाई करता वेळवड संघाचा हा दष्टपुष्ट बांध्याचा असेल चढाईपटू निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळतो. शानदार चढाई याच्या माध्यमातून होईल का गुण घेण्यासाठी प्रयास केले जातील का थोडासा ढासळलेला मनोरा उभा करण्याचा निश्चित प्रयास केला जाईल कारण एक लोन घेतला गेला होता वेळवड संघाकडून आणि शूट करण्याचा प्रयास दोन नंबर कडून शानदार वेशभूषा आणि केशभूषा सुद्धा जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते. वेस्ट इंडिजचे ब्रावो वगैरे ठेवतात त्या पद्धतीने लात चेक केली जाते निदान रेषेच्या बाहेरूनच लात मारली जाते कुठपर्यंत पोहोचते चेक केली जाते मात्र ती खेळाडूपर्यंत पोहोचत नाहीये निश्चितपणे. थर्ड रेड आपल्याला पाहायला मिळते 12 नंबर साठी निश्चितपणे 12 नंबर आणि शानदार टॅकल आपल्याला पाहायला मिळते जबरदस्त क्या बात आहे कॉर्नर पटू शानदार कामगिरी करतोय 8 नंबर हा 8-5 नगरचा राजा जबरदस्त कामगिरी करतोय मोठा गाजा वाजा आणि नंबर 1-0-1 क्रमांक उलटा केला तर 10 होतो आणि 10 फूट उंची जवळजवळ शानदार उंची लाभलेली आहे खरोखरच एक नैसर्गिक वरदान असेल या चढाई पटूला आपल्याला पाहायला मिळतं शानदार वरदान दैवी वरदान आणि मध्यंतर होत आहे या सामन्यातून मध्यंतराकरता सामना थांबवला जातोय चेंज ऑफ कोर्ट मध्यंतरानंतर सामना पुन्हा एकदा सुरू होतोय एक नंबरचा हुक मी एक का महापुरुष कशाळी संघाच्या माध्यमातून चढाई करता येतोय पावलं फिरकतील त्याचे निश्चितपणे प्रांगणामध्ये जय हनुमान वेळवट संघाच्या पाहूया वेळवट संघाचे 5 खेळाडू मैदानामध्ये असताना चढाई करता येणारा हा चढाईपटू निदान रेषा पार केली जाते थोडस फुटवर दाखवलं जात आहे आणि सुखरूप रीती आपल्या संघाकडे परततोय. एक मानसिक दबाव टाकण्याची रणनीती असते याला स्लेजिंग म्हणतात. निश्चितपणे क्रिकेटमध्ये पाहिलं तर ऑस्ट्रेलियन खेळाडू स्लेजिंग या प्रकारामध्ये फार पुढे अग्रेसर असतील आणि कबड्डीमध्ये सुद्धा तो तेवढाच आहे वगैरे असं थोडस हे केलं जातं आतमध्ये घुसू शकत नाही वगैरे चॅलेंज केलं जातं आणि खेळाडूवरती मानसिक दबाव टाकला जातो. दरम्यान पुन्हा एकदा ही चलते का नाम गाडी बढते का नाम गाडी चढाई करता येताना पाहायला मिळते शानदार चढाईपटू निश्चितपणे एकाच चढाईमध्ये 3 गुण घेण्याचा भीम पराक्रम या चढाईपटू दे पहिल्या पूर्वार्धामध्ये साधला होता. आता पाहूया कशा पद्धतीने चढाया साकारल्या जातात या चढाईपटूकडून याच्या जोरावरती 6 गुणांच जो आघाडी मिळवली गेली होती निश्चितपणे या खेळाडूचा त्यामध्ये फार मोठा हात असेल आणि त्याच पद्धतीने हा चढाईपटू आपल्या संघाकडे सुखरूप रीत्या परत येतोय. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी येणारा हा चढाईपटू अरे किती वेळा करशील किती वेळा करशील कधीतरी खाशील आणि शानदार रीत्या इथे टॅकल साकारली गेली अंगाशी येतोय त्याचाच डाव करून गेलो काय आणि फाटक्यात अडकलो पाय शानदार ओढला जातोय कॉर्नर पटू धाम धाम सांगून आपणच शानदार रीत्या अँगल होल्ड करतोय 14 नंबर याचा. दरम्यान सगळ्यात बलदंड चढाईपटू आपल्याला पाहायला मिळतो सामना संपण्यासाठी शेवटचे 5 मिनिटे असतील पाहूया गुण फलक कसा असेल महापुरुष कशाळी संघ 13 गुण
आणि वेळवंत संघ 7 गुण मजबूत बांधत हा चढाईपटू आपल्याला पाहायला मिळतोय. निदान रेषा पार केली गेली, थोडीशी हालचाल केली गेली, माप हालचाल आपल्याला पाहायला मिळाली आणि सुखरूपित आपल्या संघाकडे परततोय. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी येतोय तो 8 नंबरची जर्सी परिधान केलेला जय हनुमान वेळवंत संघाचा एक तगडा खेळाडू असेल. इथे शानदाररित्या रोखण्याचा प्रयास केला जातोय, रोखला जातोय. आता टीची झुंज आपल्याला पाहायला मिळाली, मात्र सक्सेसफुल ठरतायत ते क्षेत्र रक्षक. शानदाररित्या टॅकल साकारली जाते. समोर 4 खेळाडू आणि त्यांच्या समोर ही तगडी ताकद आपल्याला पाहायला मिळते, तगडी उंची पाहायला मिळते. चढाई साकारताना दोन्ही संघांसाठी दुसरा पुकार आहे. जाकादेवी फणसवळे, जाकादेवी फणसवळे आणि जय हनुमान पानवल. सेकंड कॉल फॉर बोथ टीम, जाकादेवी फणसवळे आणि जय हनुमान पानवल टीम बी. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. सामना संपण्यासाठी शेवटचे 4 मिनिटे असतील. शानदार चढाई या चढाईपटूची पाहायला मिळते. एक अनोखा असं स्किल पाहायला मिळतं जे हँड टचच्या रूपाने वापरलं जातं. जबरदस्त असा प्रयास इथे, रनिंग किक सुद्धा मारली जाते. जबरदस्त शानदार प्रयास केले जात आहेत. कॉर्नर पटू पासून मात्र निश्चित सावध राहावं लागेल, कारण 2 नंबरची जर्सी परिधान केलेला कॉर्नर पटू आणि इथे मात्र 12 नंबरची जर्सी परिधान केलेल्या कॉर्नर पटूने शानदार दोन्ही थाळीज मध्ये केलेला होल्ड आपल्याला पाहायला मिळतोय आणि या चढाईपटू जे शानदार टॅकल होते. आता मात्र सुवर्ण संधी असेल, गुण घेण्यासाठी प्रयास करत असतील या चढाईपटूला. आणि इथे मात्र टॅकल केली तर 2 गुण वसूल करण्याची संधी आहे. बापरे, रोखला गेला होता, थोडा निश्चितच मोमेंटम तोडला गेला होता, मात्र संघ सहकार्य इतर सहकार्यांचं सहकार्य मिळालं नाही वेळ आहे, त्यामुळे टॅकल सक्सेसफुल होते निश्चितपणे. महाराष्ट्र सरकारचं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज लांब स्वच्छता अभियान राबवलं गेलं. सामना संपण्यासाठी शेवटचे 3 मिनिटे असतील. चढाई करता येतोय हा चढाईपटू, शानदार चढाई याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. निश्चितपणे गुण घेण्यासाठी प्रयास केले जातील का या चढाईपटू कडून. आपण पाहतोय बहारदार खेळ, एक गडी टिपला जातोय मध्य फळीतील गड्याला. निश्चितपणे 1 गुणाची कमाई आणि पुन्हा एकदा चढाई करता येईल तो हा चढाईपटू आणि शानदार टॅकल होईल निश्चितपणे. चिपकू टॅकल, अरे चुपकी रे चिपकू, क्या बात आहे. कौशल्य दाखवलं गेलं, स्किल दाखवलं गेलं आणि 2 गुणांची एक मजबूत. चला तयार, पुन्हा एकदा सामना सुरू होऊन जाऊ द्या. त्रुटी काळ संपतो निश्चितपणे. चढाई कुठून येईल चढाई करता टॅकल केली तर निश्चितपणे थोडस प्रेक्षकांचं मनोरंजन होईल. सामना संपण्यासाठी शेवटचे 2 मिनिटे असतील, मात्र हाही खेळाडू निश्चितपणे त्याला चान्स देणार नाहीये, कारण माहीत आहे त्याला सुरू होते. पुन्हा एकदा टाइम आउट ओव्हर झाल्याच्या नंतर शानदार चढाईपटू निश्चितपणे सलग 2 चढाई दरम्यान 2 गुण घेण्यात सक्सेसफुल ठरला होता. शानदार असं स्किल पाहायला मिळतात. 10 नंबरची जर्सी पुन्हा एकदा शानदार कामगिरी. बापरे, याला निदान रेषा पकडली जाते. नुसतं तगडं घसरवलं ते बा मंदिरेशेच्या पार जाऊन पोहोचलं. सामना संपण्यासाठी शेवटचं 1 मिनिट आणि लाजवाब सिंगल पॉइंट घेतला जातो. पुन्हा एकदा निदान रेषा पकडली जाते, मात्र निदान रेषा पकडण्यापेक्षा या खेळाडूला पकडण्यासाठी ट्राय करायला हवी निश्चितपणे. सर्व रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन होईल. बापरे, जमायला याचा हात भारी, याची लात भारी, याच सगळ्यांच भारी आपल्याला पाहायला मिळते. भारी पडते ते जय हनुमान वेळवंत संघाला.
हा चढाईपटू मात्र लाजवाब प्रयास करतो सुंदर चढाई याच्या माध्यमातून पाहायला मिळतात प्रत्येक चढाई गणित आता मात्र अंतिम क्षणामध्ये शानदार गोल पोहोचून गेले जातात जय हनुमान वेळेत करता लाजवाब प्रयास कॉर्नर पटूला टाकण्याचा प्रयास मात्र एका कोपऱ्यात तुम्ही जास्त वेळ थांबलात तर निश्चितपणे कॉर्नर पटू हा अँकल किंवा थाईज मध्ये तुमच्या होल्ड करणार आणि ते केलं जातंय दाखवलं जातंय अंगाचा चढाई करता येतोय निश्चितपणे या सामन्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते निदान रेषा पार केली जाते मध्य रेषेजवळ येऊन थोडासा वेळ व्यतीत केला जातो कपड्यावरती दोन्ही हात ठेवले जात आहेत आणि सामना येथे संपुष्टात येतोय अशा पद्धतीने आपण पाहतोय गुण फलक असेल